एक्झिट पोल हा दिवाळखोरीतला लाचारी केलेला खरं तर दलालीयुक्त बाजार आहे असं माझं स्पष्ट मत. आता कुणाची पण येऊ द्या, प्रधानमंत्री कुणी पण बसू द्या, पण ह्या एक्झिट पोलवर मात्र अजिबात विश्वास नाही हे ठामपणे सांग. लोकांचा उत्साह, लोकांचा सरकारप्रती असलेला द्वेष एक्झिट पोलवाल्यांना लक्षात येणार आहे का? अशा कित्येक जागा आहेत की त्या 100% महाविकास आघाडीची सत्ता आणि त्यांचे उमेदवार निवडून येतील. लोकांच्या भावना ह्या एक्झिट पोलला कधीच कळत नाहीत. लोकांच्या मनातली खदखद एक्झिट पोलला कधीच कळत नाही. महाराष्ट्राने काय ठरवलंय एक्झिट पोलला नाही लक्षात येणार. दिल्लीनं काय ठरवलंय, पंजाबने काय ठरवलंय, आंध्र कर्नाटकने काय ठरवलंय, शेतकऱ्यांनी काय ठरवलंय एक्झिट पोलला नाही कळणार. एक्झिट पोल पैसे देऊन घेतला जातो, एक्झिट पोल लाचारी करण्यासाठी घेतला जातो, एक्झिट पोल हा ठरवून सांगितला जातो. कधी विचारलं का एखाद्या घरात हातावर पोट घेऊन संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलेला की तुझ्या मनात काय आहे, कुणाला करू मतदान? आहे का अशी एक्झिट पोलवाल्यांची तयारी? नाही. एक्झिट पोल म्हणजे शुद्ध दलाली आहे हे साध्या शब्दात सांगायला मी तर कमी करणार नाही. त्याचं कारण सुद्धा असंच आहे. महाराष्ट्रामध्ये आता एक्झिट पोलच्या निमित्तानं पाहुणे म्हणजे बघा 400 पारच्या गप्पा होत्या, पण 450 पर्यंत NDA अर्थात भाजप कमी आहेत त्याच्यामध्ये. परंतु ज्या भाजपला 120 ते 150, 200 फार तर 225 देशात जागा मिळतील, महाराष्ट्रात 15-16 जागा फार तर मिळतील, कारण 32-35 पर्यंत महाविकास आघाडी आहे. लोकांचा उत्साह, लोकांचा सरकारप्रती असलेला द्वेष एक्झिट पोलवाल्यांना लक्षात येणार आहे का? प्रत्येक पक्षाने जो अंदाज व्यक्त केलाय एक्झिट पोलमधला एकच अंदाज बरोबर आहे की अजितदादा पवार यांचा जो काही राष्ट्रवादी गट आहे त्याला 0 जागा सांगितल्यात. असू शकतं, पण एवढं सुद्धा कमी हे सुद्धा मी मान्य करणार नाही. परंतु सगळ्यात हाईट म्हणजे माध्यमांनी जी जी काही म्हणजे सरकारप्रती त्यांची जी गोदी मीडिया म्हणून जी काही सद्भावना व्यक्त करायची असते इतकी ठीक आहे. एक्झिट पोल काय कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात नसतात, पण माननीय निवडणूक आयोगाने जी पाचर मारली ना मतदानाच्या अगोदरच किंवा अगोदरच सांगायचं की अशी हवा आहे देशात, मग लोक बी सगळे मेंढरासारखी ज्याची हवा आहे त्याच्याच पाठीमागे पळायला, हे सगळं प्लांट केलं जातं. म्हणून मी म्हटलं कदाचित मिरच्या झोंबतील की संतोष शिंदे कडवड बोलतो. संतोष शिंदे खरंच बोलतो की एक्झिट पोल म्हणजे तो कुठल्याही एजन्सीचा असू द्या, संस्थेचा असू द्या, किंवा ज्यांच्या मनात फार गुदगुल्या होत आहेत किंवा ज्यांना फार असं भारी वाटतंय की माझ्या एवढ्या एवढ्या येतील, साफ चुकीचं आहे. सगळ्यांचा बाजार उठणार आहे लक्षात ठेवा. खास करून जे आता म्हणजे सरकार म्हणून त्या ठिकाणी पदावर आहेत त्यांना तेवढ्या जागा मिळतील असं अजिबात वाटत नाही, कारण लय छळलंय हो लोकांना माहितीये. आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची. एक्झिट पोल हा दिवाळखोरीतला लाचारी केलेला खरं तर दलालीयुक्त बाजार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, यावरच चर्चा करू. सर्वांना सप्रेम जय जाऊ, नमस्कार. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर देशाची काळजी असेल, राष्ट्राची काळजी असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं माणूस म्हणून सर्वधर्म समभावाच्या जर भावना सद्भावना असतील तर आपल्याला देश वाचवायचा आहे, आणि आपण त्या विचारांशी बांधील आहोत. पुरोगामी देश आहे, या देशाची राज्यघटना सेक्युलर आहे, आणि देश तसाच असला पाहिजे आणि तसाच बांधायचा आहे. ती इंडिया आघाडी बांधणार आहे, कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 आणि संविधान लागू झालं 1950. त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या व्यवस्थेने हा देश धर्मनिरपेक्ष ठेवण्याचं काम केलं त्या विचाराशी कमीत कमी आपण बांधील राहूया, आणि त्या संविधानाशी सुद्धा. या देशातल्या सर्वसाधारण लोकांचं प्रतिनिधित्व ज्या सभागृहात केलं जातं त्या देशाच्या लोकसभेमध्ये जे काही
तुमच्या माझ्या मतावर खासदार निवडून दिले जाणार आहेत, ज्या खासदारांना तुमच्या माझ्या मतावर तिथं जाऊन सभागृहामध्ये कायदा करायचा आहे, भांडायचंय, लढायचंय, त्या खासदारांपासून प्रधानमंत्री महोदयांपर्यंत सगळ्यांना हा देश चालवायचा आहे, त्या लोकसभा निवडणूक 2024 निमित्तानं आपण चर्चा करतोय. 4 जूनला निकाल आहे, उत्कंठा सगळ्यांना लागलेली की काय होणार, माननीय मोदीजींना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री व्हायचंय, देशातले सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे आणि त्यांचाच मित्र परत एकदा आशिया खंडातला एक नंबरचा श्रीमंत झालाय, त्याच्यामुळे किती मदत रसद आणि पाठिंबा मजबूत असेल वेगळं सांगायची गरज नाही. त्या भारतामध्ये आता निवडणुकांचे जी काय वारे आहे, शेवटचा टप्पा वगैरे, आता मतदान, आज सुद्धा मतदान झालं, एक्झिट पोल येऊ लागले आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे काही मतदान झालं आतापर्यंत त्याच्यामध्ये त्या 548 म्हणजे साधारणतः 80% जागांचा त्या ठिकाणी मतदान होऊन आता मताची प्रतीक्षा, त्या म्हणजे निकालाची प्रतीक्षा लोकांना आहे. तिथं एक्झिट पोलने आता एंट्री घेतलेली आहे आणि मग वेगळ्या वेगळ्या एजन्सीज असतील, वेगळे वेगळे चॅनल्स असतील, चॅनल्स आणि एजन्सी मिळून घेतलेला सर्वे असेल. आता सर्वे कुठे बसून घेतात, काय घेतात, हा संशोधनाचा विषय. एक्झिट पोलचा आणि त्यांच्या त्या भूमिकेचा पण आपण म्हणजे आदर करूया, त्यांचाही सन्मान आपण राखूच. पण इतका तुटपुंजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो, पुण्यामध्ये दंगेकरच येतील अर्थात काँग्रेस येणार आहे, कुणीही म्हणतो, कुणालाही विचारा. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबच तुतारीच वाजणार म्हणतोय शरद पवारांचे राष्ट्रवादी. पलीकडं सांगलीमध्ये सांगू शकत नाही, परंतु कोल्हापूरमध्ये म्हणजे छत्रपती शाहू महाराजच निवडून येतील काँग्रेस, असंच वातावरण आहे. इकडं नगरला सुद्धा ते लंके येतील, अशा कित्येक जागा आहेत. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील असतील, अशा कित्येक जागा आहेत की त्या 100% महाविकास आघाडीची सत्ता आणि त्यांचे उमेदवार निवडून येतील असं वाटतंय. आणि प्रधानमंत्री जर ताकद सगळ्यांनी मतदारांनी जर प्रामाणिकपणे दिली असेल, प्रधानमंत्री सुद्धा इंडिया आघाडीचा होईल, अर्थात राहुल गांधी किंवा तत्सम जे कोणी असले. एवढं वातावरण असताना मग एक्झिट पोलच्या मधीच त्या ठिकाणी दूरदूर करणं हे म्हणजे शेतकरी आणि मार्केट यार्ड यांच्यातला जो दलाल असतो आणि जो दलाली करून शेतकऱ्याचं लुटतो आणि भरमसाठ पैसे कमवतो, हा जो दुवा आहे ना, हा म्हणजे सध्याचा एक्झिट पोल आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, कारण काही जणांचं मन सुखावेल आणि काही जणांना धाकधूक वाटेल, काही जणांना झटका बसेल आणि काही जणांना त्या ठिकाणी चांगला म्हणजे निकाल पाहायला मिळेल, पण ते कधी 4 तारखेला, आत्ता नाही. एक्झिट पोल म्हणजे पोलच्या बुडबुड्यावर जर कुणी नाचत असेल तर ही वादळापूर्वीची जी काही मदभस्त गुदगुले असतात त्या असू शकतात, पण एक्झिट पोल हा अंतिम निकाल नसतो. एक्झिट पोल हा म्हणजे त्या पक्षातला मिळालेला कौल नसतो. एक्झिट पोल म्हणजे अंतिम निवडणूक आयोगाचं त्या ठिकाणी जे काही त्यांनी परसेप्शन केलेलं असतं ते अजिबात नसतं. आणि एक्झिट पोल म्हणजे त्या त्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांनी जर 100% कष्टच केले असतील आणि त्याचं फलित जर निगेटिव्ह असेल तर तो एक्झिट पोल नाहीये, ती शुद्ध दलाली. अजूनही पण सांगतो, त्याच्यामुळे एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवावा हा संशोधनाचा विषय. तरी पण म्हणजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि लाचारीपेक्षा स्वाभिमानानं जगलं पाहिजे, म्हणून माझं मत याच्यावर स्पष्ट आहे. सत्ता कुणाची पण येऊ द्या, प्रधानमंत्री कुणी पण बसू द्या, पण ह्या एक्झिट पोलवर मात्र अजिबात विश्वास नाही हे ठामपणे सांगायला मी मतदार आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून एक्झिट पोलवर भुलतापणा बळी पडू नका. अब की बार 4 जून, बास विषय मिटला. 4 जूनला तुम्हाला जे काही चित्र स्पष्ट होईल तिथं सगळ्यांच्या म्हणजे जे काही त्यांनी शंका उपस्थित केल्यात किंवा भाकीत केलेत किंवा जे काही एक्झिट पोल सांगितलेत या सगळ्याचा धुरळा उडणार आहे.
आणि 100% महाविकास आघाडी निर्विवादपणे 35+ जागेवर असेल. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा नाही. धन्यवाद. जय जाऊ शिव, जय जिजाऊ, जय शिवराय म्हणत असताना अजून एक माझा प्रश्न आहे, तुम्हाला हा एक्झिट पोल मान्य आहे का? साधा सरळ प्रश्न आहे. धन्यवाद. उत्तर हवं आहे कमेंटमध्ये. जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा.